कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळ बँक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यामुळे घोटाळेबाज विवेक पाटलांचा मुक्काम आणखी काही काळ तुरुंगातच असणार हे स्पष्ट झालंय. कोर्टाच्या या निर्णयाचं कर्नाळ बँक घोटाळ्यात भरडले गेलेले सर्वसामान्य ठेवीदार आणि खातेदारांनी स्वागत केलं असून त्यांनी आनंद व्यक्त केलाय. कर्नाळा बँकेतील 529 कोटींहून अधिक रुपयांच्या घोटाळ्याला सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून वाचा फोडली होती. ठेवीदार आणि खातेदारांना न्याय मिळावा आणि घोटाळा करणाऱ्या सर्व दोषींना कडक शिक्षा व्हावी यासाठी दोन्ही आमदारांनी या घोटाळा प्रकरणी राज्य सरकारकडे पुराव्यानिशी सातत्यानं पाठपुरावाही केला. राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं मात्र कारवाई करण्याऐवजी विवेक पाटलांना अभय दिलं. या घोटाळ्यात मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाली असल्याने आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी या संदर्भात भ्रष्टाचाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या समवेत ईडीचं लक्ष वेधलं. ईडीनं त्याची दखल घेत विवेक पाटील यांना 15 जून 2021 रोजी राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर ईडीनं त्यांची रवानगी ही आर्थर रोड कारागृहात केली. दरम्यान विवेक पाटील यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणाखाली त्यांना आर्थर रोड जेल ऐवजी तळोजा कारागृहात हलवण्याची मागणी केली. ती मंजूर देखील करण्यात आली. तपासादरम्यान ईडीनं विवेक पाटील यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं. त्यावरील सुनावणीत पाटील यांनी जामिनासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. यावर सत्र न्यायालयात वेगवेगळ्या 3 अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी सुनावणी केली. त्याचा निकाल सोमवारी लागला. कोट्यवधींचा गैरव्यवहार आणि हजारो ठेवीदारांच्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा पाहता सत्र न्यायालयानं विवेक पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळलाय. या खटल्याच्या 38 वेळा तारखा पडून कामकाज झालं. दरम्यान कर्नाळा बँक घोटाळ्यात माजी आमदार विवेक पाटील यांची जामीनावर का होईना पण सुटका होईल अशी भाबडी आशा शेकाप पुढारी आणि कार्यकर्त्यांना होती. त्यामुळे काही अतिउत्साहींनी तर आमचे साहेब सुटल्यावर आम्ही इतके फटाके वाजवू की आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत अशा वल्गना केल्या होत्या. मात्र विवेक पाटील यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळल्याने शेकापवाल्यांच्या वल्गना हवेत विरल्या असून त्यांची तर बोलतीच बंद झालीय. न्यायालयाचा हा निर्णय घोटाळा आणि घोटाळेबाजांचे समर्थन करणाऱ्यांना चपराक मानली जात आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.